धन्यवाद सर्व मान्यवरांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच हनुमान पाटील सर. सुपर 12 मधील लढत क्रमांक पाहायला मिळते. 4 खानाविरोधात नावडे खेळाचा पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील पहिलं षटक हाताळतो साहिल खानावकर. 4 चंडू सफर केले, एकही धाव या गोलंदाजानं खर्ची केली नाहीये. काय धमाकेदार गोलंदाजी. अगली पेशकश वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. मिळतील 4 रन चौकार. देवीच्या पाड्यात भव्य आकर्षक ग्रामस्थ मंडळ क्रिकेट चषक या गाव देवी मित्र मंडळानी केलं आयोजन छान. या गाव देवी मित्र मंडळानी केलं आयोजन छान. आक्रमकतेचं उदाहरण इथे मात्र अस्पष्ट केलं जात. प्रहार केलाय, दमदार वार करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक चंडू खाली येतो. विराज न हा झेल पकडला पहिला. दुसरा दे धक्का पाहतो आपण खानाव टीमला. पहिलं षटक आपण मार्गस्थ पाहतो. खऱ्या अर्थानं पहिले 4 चंडू चांगल्या पद्धतीनं सफर केले गेले. त्यानंतर आपण पाहिला चौकार, 5व्या चंडू गणिक आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन इथे मात्र घडताना पाहायला मिळतं. तर इथे योगेश पाटीलसाठी फक्त कॅश प्राईज असेल. सन्माननीय विष्णू शेटकडू यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारा गणिक 500 रुपयाचं कॅश प्राईज. सातत्यानं 7 रात्री विष्णुशेठ कडू यांचं चांगलं योगदान ग्रामस्थ मंडळ चषकासाठी पाहायला मिळतं. पहिल्या षटकागणिक धावसंख्या धाव पुस्तकावरती 2 गडी बाद 4 गोलंदाजीच्या बोहल्यावरती येतो आदिनाथ पाटील. आदी द्वितीय गोलंदाज आपल्या मध्यम गतीनं पूर्णपणे इम्प्रेसिव्ह कामगिरी ज्याची आपण नेहमीच पाहिली नावडे संघाच्या वतीनं. पहिला चेंडू मार्गस्थ भारदस्त जबरदस्त मस्त मस्त षटकार. संजय पाटील आक्रमकता सिद्ध करतो. पहिला चेंडू खेळत होता संजय आणि आक्रमकता त्यानं सिद्ध केली आहे. खऱ्या अर्थानं चौकार षटकारांची भाषा सध्याच्या घडीला टीम दाखवत असताना खानाव आई गावदेवी 11 खानाव आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो गपचूप 11 नावडे. इथे प्रहार गेलाय, 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल आता मात्र प्राधान्य दिलं जातं. धावसंख्या मात्र 1 नाकार घेईल. सांगिक कोठ्याची धावसंख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या 11. 4 षटकांची लढत आहे. साहिल खानावकरनं पहिलं षटक चांगल्या पद्धतीनं हाताळलं. खऱ्या अर्थानं प्रमोदजी खानावकर यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ पाहतो गपचूप 11 नावडे. यांची नावं खऱ्या अर्थानं वेगवेगळी असतात. त्यानंतर आपण SMG हा सुद्धा ब्रँड पाहता नावडे टीमच्या वतीनं. आज मात्र गपचूप 11 या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतो. जोरदार अपील पंचांनी उचलून धरली. पक्क बाधा लेग बिफोरची शिकार. तिसरा मोहरा गारद होतोय स्वर्गीय प्रदीप पाटील आई गावदी 11 खानाव टीमचा. त्या चेंडूचा टप्पा दिसला नाही. LBW आउट झाला. LBW आउट झाला. विकेटचा आपण पतन पाहतो. आधीसाठी निश्चितच हॅट्रिकला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. रुपयजी पाटील पोलीस क्राईम ब्रँच युनिट 2 यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल विकेट हॅट्रिकसाठी. आदिनाथ पाटील पहिला विकेट त्यानं काढला आहे. 3 चेंडू सफर केले, 7 धावा त्यांनी ते मात्र खर्ची केल्या आहेत.
एक इकोनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न असावा, कारण पहिल्या बॉलवरती धाकड फटका लागल्यानंतर कमालीचं कमबॅक त्याच्या माध्यमातून इथे मात्र सफर केल्या जातं. तीन गड्यांची कत्तल होणं ही डोकेदुखी असेल टीम खानावसाठी, परंतु गोलंदाज गपचूप इलेव्हन नावडे टीमचा आदिनाथ पाटीलमध्ये क्षमता आहे वापसी दाखवण्याची, तो दाखवतो. विकेटचं पतन केलं गेलं. अगली पेशकश ऑन साईडला फटका, मिड विकेटच्या दिशेनं एक धाव प्राप्त होते खरा फिल्डिंग, परंतु पुन्हा एकदा बॅकअप दिलं गेलं. फक्त एकच धाव, एकूण धावा गुणतालिकेवरती 12. सुपर 12 मधील लढत क्रमांक पाहायला मिळते 34. त्यानंतर लढत पाहायला मिळेल चिंचवली विरोधात खुटारी, आणि अंतिम लढतीदरम्यान खूप रंगत आणि जंगत पाहायला मिळेल देवीचा पाडा बनाबन आंबे. ही आपण आखरी लढत पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रहार केलाय, गुडघ्यांचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स राखावा लागेल. साहिल खाणावकर त्या ठिकाणी सज्ज होते, बॉडीचा बॅलन्स त्याच्या माध्यमातून चुकला गेला. क्रिकेट रसिक वर्ग त्या ठिकाणी सज्ज आहेत, या कारणास्तव हे कार्य असान राहिलंय आणि तात्काळ त्यानं मात्र चेंडूची अडवणूक केली गेली. धावसंख्या गुणतालिकेवरती 14 रन. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या द्वितीय षटकातील एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अधी पाटीलनं कलात्मक गोलंदाजीची आखणी केली बॅटिंग मार्कवरती. टीम खानावचा संजय पाटील एक षटकार ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय जोराची अपील उधळून दिली, एक रन मात्र प्राप्त केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि दोन षटकांच्या खेळीनंतर दोन गडीबाद स्वर्गीय प्रदीप पाटील आई गावदेवी 11 खाणाव संघ जाऊन पोहोचतोय 19 रन. हॅलो, नक्कीच आपण पाहतोय मैदानात गपचूप 11 नावडे क्रिकेट संघ खेळतोय. जो संघ ज्यांच्या ताळमीत घडला ते प्रमोद दादा खानावकर आपण आला असाल तर या मंचावर या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. ओ टू डीजे नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. माजी सरपंच नितलस कैलास दादा मडवी साहेबांचं शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच नितलस आमचे कैलास दादा मडवी साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच उळव्याचे आमचे धनेश खारकर साहेब आले असतील तर या मंचावर नक्कीच आलेत, त्यांसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या पूर्वार्धातील नवीन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती येतो रोहन खानावकर, गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला इथे रौनक मात्र प्रस्थापित करावी लागेल. पहिल्या दोन गोलंदाजांनी चांगला कारनामा इथे प्रस्थापित केलाय म्हणे, परंतु या षटकागणिक खानाव टीमला अटॅकिंग मूडमध्ये खेळाची आखणी करावी लागेल. समोर संजय तयार, संजयसाठी या चेंडू, संजय पाटीलच्या माध्यमातून ठोकलाय षटकार. मिळालं जीवदान याला, मिळालं जीवदान या फलंदाजाला, मिळालं जीवदान मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजवील मैदान. मिळालं जीवदान याला, मिळालं जीवदान. जबरदस्त टायमिंग सॉन्ग पाहायला मिळतं डीजे साई शिरवली यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जीवनदान मिळालंय खेळाडू संजय पाटीलला. साईच्या माध्यमातून तो जेल सुटला होता आणि जीवनदान मिळाल्यानंतर जखमी वाघाप्रमाणे इथे मात्र वार करतोय खानाव टीमचा संजय पाटील ऑन अ फायर. अडखळ खेळण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळते, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. डॉट बॉलची समाप्ती ही खासियत रोहन खानावकरची. नक्कीच आपण पाहतोय मंचावर ज्यांचं शुभागमन झालंय ते उळव्याचे आमचे प्रीतम खारकर साहेबांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून नक्कीच सहर्ष स्वागत असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल आमचे सोमनाथ दादा म्हात्रे यांच्याकडनं आईवा कॅचसाठी नक्कीच स्पोर्ट्सची कॅप असेल, हे नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी.
21वा धाऊ पुस्तकावरती तंतोतंत त्याच दिशेने चंडूची आपण सफर पाहिली. खऱ्या अर्थानं फलंदाजाचा माइंड रोशन सर इथे रिएट केला गेला. गोलंदाज रोहन खानावकर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाठोपाठ लगातार दोन चंडू डॉट पाहायला मिळत आहेत. विराज यष्ट्यांच्या मागे नेहमीच आपलं आधिराज्य गाजवत असतो. पहिला झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला. आता मात्र क्लोज कीपिंग खूप काही इम्प्रेसिव्ह राहील का या मॅच दरम्यान. गोलंदाज रोहन खानावकर बॉलिंग ट्रॅकवरती. रोहनचा हा चेंडू जाग्यावरून फटके खेळणे अंगलट येत आहेत. खऱ्या अर्थानं रायगड बनाम मुंबई मॅच पाहिली होती. अजित मोहितेचे पाय चालले नव्हते संकेत पाटील विरोधात. नक्कीच पाहुण्यांचं शुभागमन होतंय आपण पाहतोय. माजी उपसरपंच वावंजाचे नक्की जो उपसरपंच वावंजे विकासदादा पाटील साहेबांचं शुभागमन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. उपसरपंच वावंजे विकासदादा पाटील, मोस्ट वेलकम. सहर्ष स्वागत. युवा नेतृत्व उपसरपंच खासम खासमचे विकासदादा पाटील, त्यांच्या समवेत आमचे अजयजी पाटील रॉकी पाटील यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. धावसंख्या वेगवान होत असताना एकूण धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. तीन गड्यांची आपण कत्तल पाहिली. एकूण धावा धाव पुस्तकावरती 25. फटाक्यांच्या आतिषबाजीनं उपसरपंच विकासदादा पाटील, अजयजी पाटील, रॉकी पाटील, बजरंग दल खऱ्या अर्थानं गोरक्षक प्रमुख वावंजे विभाग यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. 25वा आपण धाव पुस्तकावरती पाहता. एका चंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. पहिला चंडू षटकात, त्यानंतर पाठोपाठ तीन चंडू आपण डॉट पाहिले. आता मात्र चार रन्स इथे येताना पाहतो. बॅटिंग मार्कवरती संजय पाटील. एकूण दोन षटकार एक चौकार ज्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिले. आणि या षटकातील एका चंडूचा खेळ अद्याप शिल्लक असताना रोहन खानावकर गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज आहे. रोहन खानावकर कमबॅक करू शकतो इतकी क्षमता आहे त्याच्यामध्ये. ओहो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चंडू जाईल डीपला. क्षेत्ररक्षक सज्ज असेल, फक्त एकच धाव मिळते. तीन षटकांचा कार्यकाळ समाप्त. गुणतालिकेवरती धावसंख्या एकूण तीन गडीबाद स्वर्गीय प्रदीप पाटील आई गाव देवी 11 खानाव संघ जाऊन पोहोचतोय 26. देवीच्या पाड्यात भव्य आकर्षक ग्रामस्थ मंडळ क्रिकेट चषक या गाव देवी मित्र मंडळानी केलं आयोजन छान. या गाव देवी मित्र मंडळानी केलं आयोजन छान. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होत या रजनीतील सुपर 12 मधला 5वा सामना. एका बाजूला मातोश्री गॅरेज रॉकस्टार आई 11 चिंचवले आणि त्यांना फाईट करेल चैतन्येश्वर कुटारी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मातोश्री गॅरेज रॉकस्टार आई 11 चिंचवली संघाचे पुरस्कर्ते रॉकस्टार रवी साहेब आणि हरेश रसाल साहेब आपण आला असाल तर या मंचावर स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आपलं. ओ टू रोशन सर. नक्कीच दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तीन षटकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. एकूण धावा गुणतालिकेवरती 26 पाहायला मिळत आहेत. सुपर 12 मधील लढती राहिल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिकांचा ताफा या स्पर्धेमध्ये विजिट देताना पाहायला मिळतो. संदेश भोपी गोलंदाजीच्या बोहल्यावरती पहिला बॉल आक्रमकतेनं सफर करण्याचा आपण प्रयत्न पाहू शकता. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इथे लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून कंट्रोल रूममध्ये त्याची पडताळणी केली जाईल. एकूण धावा आपण खऱ्या अर्थानं धावपटलामध्ये पाहू शकता 26. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन खेळाडू होतो संदेश भोपी. गोलंदाजीच्या बोहल्यावरती प्रहार केला ऑफसाईडला, चांगला फटका राहिलाय. श्वान पदक त्या ठिकाणी सज्ज होतं, त्याला अक्षरशः चिरडलं असतं. परंतु तात्काळ दोन धावा इथे येत आहेत. दोन धावसंख्या आकार घेत असताना सांगी कोठ्याची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28. 28 धावा लागल्या. वेगवान पारी खेळावी लागेल.
कारण खेळपट्टीवरती संजय पाटील नीरज पाटील यांना आधी राज्य मात्र गाजवावा लागेल. चार चेंडू शिल्लक असतील आणि चार चेंडू मध्ये इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न असेल संदेश नामक गोलंदाजाचा. कव्हर पॉइंटच्या डोळीवरून फटका टाकण्याचा प्रयत्न होता, फक्त एकच धाव मिळते. आता बॅटिंग मार्कवरती येईल नीरज पाटील ज्यानं फक्त एकच धाव बनवली आपल्या सांगी कोठ्यासाठी. मॅच अतिशय तगडी पाहायला मिळते, दोन्ही संघांमध्ये युवा नेतृत्व खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि युवा जनरेशननं असलेले खेळाडू जेव्हा आमनेसामने येत आहेत तेव्हा खेळ काय असतो याचं ज्वलंत उदाहरण या मॅच दरम्यान सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. ओहो गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड अटॅक. यॉर्करचे वार विरोधी शिकार, हा शिकंजा घसला जातो. गपचूप इलेव्हन नावडे डॉट बॉलची समाप्ती करतो संदेश बोबी. अप्रतिम अप्रतिम वापसी राहिले परंतु प्रहारबाजी ही करावी लागेल टीम खानावला. बॅटिंग मार्गवरती नीरज तयार, प्रहार केला फटका फसतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल पकडला चौथा दीदका खानाव टीमला खेळाडू बाद नीरज. थँक यू डी जे पा. आपण मंचकासमोर जे प्रेक्षक बसला त्यांना विनंती करतो इथून पाहुण्यांची सवारी होणार आहे त्यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी उठायचं आहे. विनंती असेल आदेश नाही, आदेश फक्त होता मातोश्रीचा श्रीमान बालासाहेब ठाकरे यांचा. खऱ्या अर्थानं विनंती असेल प्रेक्षकांना आपण तो रस्ता थोडा खाली करायचा आहे. एकूण षटकं आपण पाहतो या इनिंग दरम्यान चार चार षटकांमध्ये कसरत करायची आहे आणि या पहिल्या पूर्वार्धातील एका चंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपटलावरती पाहायला मिळतील एकूण 29. अगली पेशकश पाहि ते सुंदर चंडूची आपण सफर पाहिली. कुठल्या प्रकारे मोठा फटका हा मात्र खेळू दिला जात नाहीये आणि अशा रीतीनं खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त. धावा आपण धावपटलावरती पाहू शकता एकूण धावसंख्या चार गडी बाद टीम स्वर्गीय प्रदीप पाटील आई गावदेवी इलेव्हन खाणाव संघ जाऊन पोहोचतोय 30 वरती. धन्यवाद. या रजनीतील सुपर 12 मधला पाचवा सामना एका बाजूला मातोश्री गॅरेज रॉक स्टार आई इलेव्हन चिंचवली संघ आणि त्यांना फाईट करेल जय दुर्गा चैतन्येश्वर खुटारी संघ. या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. मी विनंती करतोय धनेश खारकर साहेब उळवा यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. धन्यवाद तुमचे. धनेश खारकर साहेबांच्या वतीनं नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला जय दुर्गा चैतन्येश्वर खुटारी संघ, संघनायक विशाल म्हात्रे. टेल इज कॉल, काय निर्णय असेल फलंदाजी करू आम्ही. धन्यवाद, दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. नक्कीच जय दुर्गा चैतन्येश्वर खुटारी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. तर नक्कीच मान्यवरांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बालचंद्र दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते धनेश खारकर साहेबांचा शुभसन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं शुभागमन झालंय ते माजी सरपंच नितळस आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी कैलासदा मडवी साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे. कैलासदा मडवी आपण पाहतोय माजी सरपंच नितळस साहेबांना विनंती असेल की या आपण आपला नक्कीच शुभसन्मान. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालंय ते उपसरपंच वावंजाचे विकास दादा पाटील साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
नक्की ज्या स्पर्धेसाठी ज्यांचं शुभागमन झालेलं होतं ते आमचे हरीशदादा पाटील, महेंद्रदादा पाटील, मोतीराम शेठ पाटील साहेबांनी या नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेत नक्कीच आपलं योगदान दिलं, त्याबद्दल नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार. त्यानंतर उपसरपंच वावंजाच्या उठले विकासदादा पाटील, एकच बाधा विकासदादा. अगदी कमी वयात ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते विकासदादा पाटील यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर मी विनंती करतोय अरुणदादा मात्रे की आपल्या शुभ हस्ते विकासदादा यांचा शुभसन्मान करायचा आहे. आमचे परम मित्र आणि अगदी कमी वयात ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते विकासदादा पाटील यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्यानंतर आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या स्पर्धेसाठी झालं होतं ते प्रीतम खारकर साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे. तर याच दरम्यान तुम्ही पाहता खरंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते खऱ्या अर्थानं बैलगाडा शहर क्षेत्रातील एक मोठं नाव आडिवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि मथुरबाईलाचे सुप्रसिद्ध मालक आदरणीय राहुलभाई पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना व्यासपीठावरती खरं त्यांचं आपण करूया स्वागत. दमदार व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील ज्यांची चर्चा नेहमी राहिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, असं कोणतंच गाव नाही महाराष्ट्रामध्ये जिथे राहुलभाईचं नाव नाही आहे, असं एक दमदार व्यक्तिमत्व आडवली ग्रामपंचायत माजी सरपंच. महाराष्ट्रातील नामवंत बाई वा क्या बात है. महाराष्ट्र किंग मथुर 1001 राहुल भाई पाटील यांचे इथे शुभ आगमन. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम फटाक्यांच्या आतिषबाजीनं राहुलभाई पाटील माजी उपसरपंच आडिवली यांचं करतो आम्ही सहर्ष 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 स्वागत. नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत बैल मथुर बैलाचे मालक 1001 राहुलदादा पाटील यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे समीरदादा मात्रे यांच्या विनंतीला मान देऊन नक्कीच राहुलदादा पाटील यांचं आगमन या स्पर्धेसाठी होत आहे, त्यांचं मनापासून नक्कीच आम्ही स्वागत करत आहोत. नक्कीच शाखा प्रमुख देवीचा पाडा कुमार समीर मात्रे यांनी काढी दिला नव्हता, फक्त एका कॉलवरती समीर मात्रे यांनी एक विनंती केली आणि त्यानंतर राहुलभाई पाटील यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. अप्रतिम सामना मॅचला सुरुवात झाली आणि नावडे आणि खानाव या दोन संघादरम्यान ही लढत तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मोती आदरणीय राहुलभाई पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती आकर्षण खरं तर या स्पर्धेचं आणि दमदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. बैलगाडा शरीर क्षेत्रातील एक खूप मोठं नाव खरं तर ज्या बैलाची नेहमी चर्चा आली संपूर्ण महाराष्ट्रभर, तो खऱ्या अर्थानं सर्वात वेगवान धावणारा बैल मथुर बैलाचे मालक माजी सरपंच राहुलभाई पाटील यांचा पण ग्रामस्थ मंडळ चषक 2023 या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. टीट फॉर टॅट जशी सुरुवात केली साहिल खानावकरने त्यालाच प्रत्युत्तर देत असताना खानाव संघाचा हा गोलंदाज विजय तात्रे जबरदस्त बॉल त्याने डिलिव्हर केले. सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये, एकही धाव नाही आहे या दोन्ही बॉलवरती. टार्गेट 31 जरी असलं तरी मात्र संघर्ष तुम्हाला या इनिंगमध्ये खरं खानाव संघाकडून देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळेल. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि त्याच धाटणीचे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये हे बिग बॅटल तुम्ही पाहताय. मैदानामध्ये बॅटचा टो एंड घेतला, बॉल चला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये सिंगल पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू सागर कोळी आणि ज्यांच्या बरोबर आपण पाहता मैदानामध्ये आहेत विराज मात्रे असे दोन्ही खेळाडू. नावडे संघासाठी आपण पाहिलं खदर क्राईम मॅच युनिट 2 नवी मुंबईचे खदर सदस्य रुपेशी पाटील जोहे पेन आणि त्यांच्याबरोबर विनयजी मात्रे यांच्याकडून नावडे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमधला एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खानाव विपक्ष नावडे अशी ही लढत तुम्ही पाहता खदर मंचकावरती. मंचकावरती खदर आमचे मान्यवर राहुलभाई पाटील डॅशिंग दमदार असे व्यक्तिमत्व, रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं हे माणूस खरं तर तुम्ही पाहता राहुलभाई पाटील. तुम्हाला त्यांची आकर्षक अशी खरं तर त्या ठिकाणी छबी पाहायला मिळेल. हा फटका चांगला होता सागर कोळीचा, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट केला आणि बॉल मात्र चाललाय डीप बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार.
आता राहुलभाई पाटील यांचं शुभागमन पाहायला मिळतं. मंचकासमोर प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढायला सुरुवात होते. खऱ्या अर्थानं ही ओळख पूर्णपणे अखंड हिंदुस्थानामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केली आहे आमच्या राहुलभाई पाटील यांनी. सुरुवातीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं काकांच्या सोबत शर्यतींसाठी जात असत, परंतु त्याच नंतर त्यांचं एक स्वप्न होतं आपली एखादी जोडी असावी. आणि त्याच नंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र किंग मथुर म्हणून खूप मोठी ओळख आहे राहुलभाई पाटील यांची. बघा, फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केली आहे. लक्षासुद्धा दोन्ही अखरदर संघाला सूचना असेल. 5 धावा धावफलकावरती मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्गमधी स्वतः विजय तात्रे जबरदस्त तेज तर्रार गोलंदाजी. सागर कोळी डाऊन द ग्राउंड हा फटका होता, मिडऑफच्या डोक्यावरून खेळला फटका. पंचांचा इशारा आहे, नो बॉल कॉल, ओव्हर स्टेपिंगचा आय थिंक नो असेल. सुनील पाटील सर, यस, वेस्ट साईडचा बीमर बॉल घोषित केला पंचांनी आणि इथे आपण पाहू शकाल हा नो बॉल कॉल आलाय. 1+1 अच्छा 2 धावा. आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू कॉल आलाय. आपण जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. अगदी निर्णयाची आपण पारदर्शकता आणि पाहूया खरं तर निर्णय का असेल या सामन्यामध्ये हा बॉल बीमर आहे की नाही आहे. महाराष्ट्राची परंपरा कळतं, शेतकऱ्यांचा स्वाभिमान सन्मान म्हणजे बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव राहुलभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आणि खरं तर समीरजी मात्रे यांच्या प्रेमास्तव त्यांची उपस्थिती. नो बॉल कॉल, इट इज अ बीमर बॉल. बघा रिव्ह्यू संपलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, लक्षात सुद्धा खानाव टीम आपल्या रिव्ह्यू नसणाऱ्या पुढचा. आणि इथे मात्र नो बॉल कॉल आला पंचांच्या माध्यमातून, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा ऍड होतील आणि फ्रीडचा बॉल असेल. उघडा डोले पहा नीट, हा बॉल आहे फ्रीड आणि समोर मात्र असेल विराज मात्रे हा खेळाडू. चांगली बॉलिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही जोडी आणि फ्रीडचा बॉल फेस करेल विराज मात्रे हा टीममधला सर्वगुण संपन्न खेळाडू. थोडासा प्रेशर दबाव असेल गोलंदाजावरती विजय तात्रे या खेळाडूवरती, कारण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय. आता आज खरं तर प्रचंड गर्दी तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने आज प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण उद्या आहे होळीचा दिवस, सुट्टीचा दिवस. फ्रीडचा बॉल आणि विकेट किपर झेल काली, दैव बलोत्तर असं म्हणावं लागेल, कारण हा फ्रीडचा बॉल होता आणि विराज मात्रेला मात्र इथे जीवंत नसेल. एक रन मात्र मिळेल ती म्हणजे गुपचूप नावडे टीमला. नावडे टीमला मात्र एक रन मिळाली. धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावरती आतापर्यंत लागली आहे ती म्हणजे तब्बल 8 धावा. टार्गेट 31 आहे. अजून येणाऱ्या 19 बॉलमध्ये कराच्यात विजयासाठी 23 धाबा, 19 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज. तर याच दरम्यान खरं तर आपण पाहता वल्लभ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच बोलण्यास शेठ पाटील साहेबांचं शुभागमन, दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण खरं वल्लभ नगरीमध्ये नाईट स्पर्धा पाहिली, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या फटक्यांचे आविष्कार दाखवत असताना सागर कोळी हा खेळाडू पॉईंटच्या डोक्यावरून बॉल लावडवलाय, बॉल गेला सीमा पार, शेवटच्या बॉलमधील रन्स मिळतील 4. A1 सरपंच सन्माननीय भोलाशेठ पाटील वल्लभ ग्रामपंचायत यांचं इथे शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला खरं तर बॅटिंग टीमने. बघा बीमरसाठी या एका षटकामध्ये 3 ते 4 बॉल आपण पाहिलं फुल टॉस आणि एक रिव्ह्यू आपण पाहिला अनसक्सेसफुल राहिला खानाव संघाचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला या ठिकाणी नावडे टीमने. बीमरसाठी हा रिव्ह्यू असेल. बैलगाडा शरद क्षेत्रातील खूप मोठं नाव, खरं तर आडिवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि तेवढेच चांगले दमदार व्यक्तिमत्व मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, खरं तर असे व्यक्तिमत्व सोशल मीडियावरती ज्यांची प्रचंड क्रेज आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला, महाराष्ट्रामध्ये असा कोणताही गाव नाही तिथे राहुलभाईंचं नाव नाहीये. धन्यवाद. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते उपसरपंच वावंजाचे विकास दादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्याबद्दल साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून गावदेव मित्र मंडळ देवी चपडा यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. सामना थांबा थोडा, फटाके देखील जल्लोष करतात. फटाके मास्टर आपण व्यवस्थित फटाके लावा, एखादा जीव जाईल. चला बच्चा पार्टी फटाके व्यवस्थित लावा.
पाहिजे सगळे मुलांचा गाणी झाला पाहिजे ते ताईला दिसल्या जवासे मथुरची ही हवा ताईला दिसल्या जवासे मथुरची ही हवा राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाकाच बक्षीस लावा राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाकाच बक्षीस लावा धन्यवाद। 18 मध्ये आता 19 रन ची गरज आहे। खूप चांगले संगीत तुम्ही ऐकलं। बैलगाडा शर्यत क्षेत्रातील खूप मोठं नाव राहुलभाई पाटील आणि त्यांच्या बरोबरीने खतर A1 सरपंच बोलनाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर आमचे मित्र विकास शेठ पाटील उपसरपंच बाबांजे ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते। हा फटका चांगला विराजचा उंच गेलाय अंतर कापेल का तर नाहीये। इथे मात्र झेल पकडला गेला डीप मध्ये आणि हा पहिला धक्का बसला नावडे टीमला। खेळाडू बाद झालाय विराज मात्रे बॅक टू द पॅवेलियन। आमचे सुनील दादा फडके डोंगऱ्याचा बडा साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। नफरत नाही हम प्रेम के आदि है, हमें गर्व है हम हिंदुत्ववादी है। खरतर गोरक्षक प्रमुख वाहुंजे विभाग रॉकी पाटील यांचं देखील शुभ आगमन खरतर आपण पाहताय। सनातन धर्म हा टिकला पाहिजे असं म्हणतात। अगर सनातन धर्म को बचाना है तो चादर और फादर से दूर रहिए। आणि खरतर हिंदुत्ववादी हा राष्ट्र आणि खरतर यासाठी मात्र मोठं योगदान ज्यांचं राहिले ते आमचे मित्र रॉकी पाटील त्यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू। अजयजी पाटील हे देखील आमच्या मंचकामध्ये उपस्थित आहेत। आणि मग खरतर विकासजी दादा पाटील उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून डे स्पर्धा आम्ही पाहिली वावनचे नगरीमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ खूप मोठ्या संख्येने मान्यवर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते वावनजे गावातील विकासदा पाटील आणि त्यानंतर मंचकापती A1 सरपंच बोलनाथ शेठ पाटील त्यांना तुम्ही पाहताय। ऑन स्क्रीन सध्या विकासदा पाटील यांचा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतो। हसतमुख हा चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल। बघा जाऊया आपण मॅचकडे। शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी तब्बल 19 रनची गरज। मैदानामध्ये गेला नवीन खेळाडू यॉर्कर लेनचा प्रयत्न होता। जितेश खानावकर हा खेळाडू अगदी हलक्या त्याने बॉलला खेळून काढलाय। सिलिया मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल गेला एक रन मात्र इथे मिळेल ती म्हणजे बॅटिंग करताना नावडे संघाला। रोशन पाटील मी आवाजून एक गोष्टीचा उल्लेख करेल। एक काल होता नाईट स्पेशालिस्ट म्हणून नावडे संघाकडं पाहिलं जायचं। परंतु सध्याच्या घडीला हा संघ थोडासा बॅटपॅकमध्ये आहे आणि ज्यामध्ये हे सर्व यंगस्टार त्यांचं कौतुक करावं लागेल। आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खतर या सर्व खेळाडूंनी इम्प्रेस केलं। दमदार खेळ या खेळाडूंचा राहिला कारण नावडे संघाचा आपण उल्लेख केला तर खऱ्या तर प्रशांत खानावकर अजय कोहली नितीनदादा कोहली सारखे दिग्गज खेळाडू त्या टीममध्ये राहिले। उमेशजी खानावकर परंतु आज संपूर्ण यंगस्टार तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळते ज्यामध्ये प्रमोद खानावकर यांचा देखील मी आवाज उल्लेख करील ज्यांनी घडवलेला हा संघ तुम्ही पाहताय। मैदानामध्ये खेळता इनसाईड आउटचा फटका क्लासिकल कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु हा फटका फसलाय। मिड ऑफ मधला फिल्डर बॉल खाली आला आणि त्यानंतर आपण पहिला झेल पकडला सागर कोळी या खेळाडूचा। अजून एक धक्का बसला नावडे टीमला। रोहितजी कासार काशीदवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा। हा मोठा धक्का बसला सागर कोळी या खेळाडूच्या माध्यमातून खतर नावडे टीमला। आता कॅल्क्युलेशनचा आपण विचार केला तर 15 करायच्या त्या म्हणजे 18 धावा। साहिल खानावकर फ्युचर ऑफ नावडे टेनिस क्रिकेट हा देखील एक अफाट प्रतिभा असलेला हा खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे बॉलिंग करत असताना आणि तेवढाच चांगला हा बॅटर देखील आहे। खतर आता ही नवीन जोडी अगदी कमी वयाची आणि नवीन जोमाची नवीन उमेदेची मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना समोर खानाव संघाला कमबॅक करायचं आणि हे कमबॅक जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील की मोहन तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। कारण या मॅचमध्ये थोडंसं पारडं जड झालं आहे ते म्हणजे नावडे संघाचं। याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये आलेल्या कमी धावा। बघा प्रेक्षकांना विनंती असेल आपण रेलिंगच्या बाहेर उभे राहा प्लीज आणि बाउंड्री लाईनच्या रोपच्या अगदी मागे उभे राहा कारण हा सामना देखील तेवढाच चांगला आहे। प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण थोडेसे मागे उभे राहा। वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज त्या ठिकाणी आहेत खानाव संघाचे योगेश पाटील तेज तरार बॉल आणि इथे आपण पाहिला वेगानं बीट केलं या खेळाडूला। पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन असं म्हटलं होतं। गतीमध्ये बदल करणं हा देखील एक कौशल्य चांगला राहिला बॉलरचा आणि तेच मात्र दाखवतो मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील हा गोलंदाज। 5 चेंडूमध्ये 5 विकेट
घेणारा योगेश पाटील आणि त्याच्या समोर नावडे संघाचा ऑलराउंडर साहिल कानावकर, त्याचा तडाका मिड विकेटच्या वरून बॉलला फेकून दिलाय, सीमा पार षटकार। लाजवाब टाइमिंग साहिल कानावकर हा खेळाडू आपण पाहिला ज्याच्या बाट मोदला हा षटकार। बघा आज खरं तर ग्रामस्थ मंडळ चषक देवी चपाटा गावाची एकी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली। प्रत्येक पक्षाचे प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर इथे आपण पाहिला या स्पर्धेला भेट देत असताना, आणि आज खऱ्या तर या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव राहुलभाई पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन। खरं पुन्हा एकदा आपण त्यांचं करूया शब्द सुमनाने सर्वप्रथम स्वागत। सेन्सेबल क्रिकेट, बॅकफूटला गेले, कट केल्या बॉलला, डीपेक्सा कव्हरमधला फिल्डर बॉलमध्ये पोहोचलाय, सिंगलला प्राधान्य दिलं साहिल कानावकर या फलंदाजाने, एका रननं आता कॅल्क्युलेशन बदललं, शेवटचे बॉल असेल 12 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या ठिकाणी 11। नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत बैल मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करतोय नक्कीच ज्यांच्या विनंतीला मान देऊन राहुलभाई पाटील या नगरीत आले ते समीरदादा म्हात्रे नक्कीच यांच्या शुभ असते। तसेच आपण पाहतोय महाराष्ट्र किंग आपण पाहतोय सुंदर बैलाचे मालक संजयदादा म्हात्रे यांच्या वतीनं नक्कीच राहुलभाई पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। समीर डेफिनेटली महाराष्ट्रातील सर्वात वैगवान बैल, एकच नाद बैलगाडा शरद आणि नाव दमदार आहे, वाऱ्यावनी जो अड्ड्यामध्ये धावतो आणि सर्वांना पराभूत करतो असे बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील अडिवली। नक्कीच नक्कीच समीर म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन राहुलभाई पाटील नक्कीच समीर म्हात्रे नक्कीच त्यांचे परम मित्र आहेत, त्यांच्या विनंतीला मान देऊन गणेशोत्सव नक्कीच साजरा झाला, त्या गणेशोत्सवासाठी नक्कीच दर्शनासाठी राहुलभाई पाटील देवी चवडा नगरीत आले होते आणि पुन्हा एकदा या नगरीत समीर म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन राहुलभाई पाटील या स्पर्धेत आले, त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत। बिंजोडचा किंग मथुर सन्माननीय राहुलभाई पाटील। फक्त नाद केला पण वाया नाही गेला असंच म्हणावं लागेल, आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये ब्रँड मथुर बैल एक ओळख बनली आहे। अगदी बरोबर रोशन, देवीचपाडा गावातील सुंदर बैल आणि मथुर या दोघांमध्ये आपण एक दमदार शरद पाहिली होती। नक्कीच त्यानंतर आपण पाहतोय A1 सरपंच, नक्कीच आपण पाहतोय विद्यमान सरपंच वल्लभ भोलेनाथदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। भोलेनाथदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। राहुलभाई पाटील महाराष्ट्र किंग मथुर बैलाचे मालक आपण पाहतोय दुसऱ्यांदा या देवी चवडा नगरीत ज्यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचे परम मित्र समीर म्हात्रे साहेबांच्या वतीनं विनंतीला मान देऊन आपण राहुलभाई नक्कीच या स्पर्धेत आपण पाहतोय। त्यानंतर A1 सरपंच भोलेनाथदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस एक दानशूर व्यक्तिमत्व भोलेनाथदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर या स्पर्धेत ज्यांचं नक्कीच जोडी
त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते धर्माशेट पावशे साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे। धर्माशेट पावशे साहेब नित्रज साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। बघा प्रेक्षकांना विनंती, थोडी गर्दी कमी करा, गाडी आतमध्ये टर्न घेण्यासाठी समोरील प्रेक्षकांना विनंती, थोडे बाजूला व्हा आणि बघा मैदानाच्या आतमध्ये खर तर रोमांचकता वाढली होती ऋतिक टवलेच्या षटकामध्ये, परंतु इथे साहिल खानावकरचा आलेला हा षटकार त्यामुळे पुनरागमन केलं या सामन्यामध्ये नावडे संघाने। नक्कीच त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय शरद शेट पावशे साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। शरद शेट पावशे नित्रज नक्की साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय विजयदादा पाटील साहेबांचा शुभसन्मान नक्कीच ग्रामस्थ मंडळ देवी चपडा विजयदादा पाटील साहेबांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांचा त्याने स्वीकार करायचा आहे। असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे। आज आपण राहुलभाई पाटील यांना पाहिलं, नक्कीच त्यानंतर आपण पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना पाहिलं, नक्कीच काल पनवेलचे नक्की शिक्षण मतदारसंघाचे कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार बाळराम पाटील साहेबांना पाहिलं, त्या अगोदर आपण भिवंडी पूर्वचे आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांना नक्कीच पाहिलं। नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रत्येक पक्षाचं नक्कीच मोठमोठी व्यक्ती या स्पर्धेत आली आहे, त्या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ देवी चपडा यांच्या वतीने आम्ही सहर्ष सहर्ष आभारी आहोत। सात मध्ये करायच्या 3 धावा आणि साहिल खानावकर हा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राइकिंग घेतला आहे। ऋतिक तवलेचा हा यॉर्कर लेनचा बॉल, बघा एक षटकार अपवाद ठरला या षटकामध्ये कारण ऋतिक तवलेने कमालीचं कमबॅक केलं होतं, जबरदस्त गोलंदाजी राहिली होती या षटकामध्ये। तर नक्कीच विजयदादा पाटील यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। ग्रामस्थ मंडळ देवी चपडा विजयदादा पाटील सतीश पाटील आणि सोमन पाटील यांच्या वतीनं विजयदादा पाटील यांचा शुभसन्मान केला जाईल। आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं प्रेक्षकांचं नक्कीच गावदेव मित्र मंडळ देवी चपडा आणि ग्रामस्थ मंडळ देवी चपडा यांच्या वतीने आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करत आहोत। देवीच्या पाड्यात भव्य आकर्षक ग्रामस्थ मंडळ क्रिकेट चषक या गावदेवी मित्र मंडळाने केलं आयोजन छान, या गावदेवी मित्र मंडळाने केलं आयोजन छान। ही क्रिकेट स्पर्धा महान नाही ती क्रिकेट स्पर्धा महान, या स्पर्धेचं ठिकाण फेमस गावदेवी मैदान, भव्य दिव्य दैदिप्यमान स्पर्धा दिव्य दैदिप्यमान। मग इथे आलेल्या मान्यवराचा होतोय मान सन्मान। थँक यू। 6 बॉल जिंकण्यासाठी 3 धावेची गरज, ही मॅच देखील सुंदर आहे। आयवा कॅचसाठी इथे पारितोषिक आहे प्रेक्षक कमाल कॅच कॅप टोपी सोमनाथ म्हात्रे यांच्याकडून, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। प्रेक्षक कमाल कॅच प्रेक्षकांना सुवर्ण संधी आयवा कॅच। 6 बॉल 3 धावेची गरज, सुपर 12 लढत खूप मोठी, टीम नावडे टीम खानाव मध्ये हा बॅटल। 6 बॉल 3 रन, बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन लॉंग लेग कडे मारायचा होता परंतु हा बॉल शून्य। खूप चांगली बॉलिंग, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज। टीम नावडे बॅटिंग ट्रॅकवर, जर इथे षटकार आला तर 200 मिळतील। जितेश साठी विलास कडून हे पारितोषिक आहे, विलास गायकवाड 5 चेंडू 2 रन, टीम नावडे इजी टू विन, परंतु डॉट बॉल अजून आले तर टीम खानाव या मॅच मध्ये पुढे जाऊ शकते। बॅटल सुंदर आहे, थोडी संघाचा टी शर्ट खूप सुंदर, एक चांगला कॉम्बिनेशन, येल्लो टी शर्ट तुम्ही टीम खानाव आणि ब्लॅक टी शर्ट तुम्ही पाहताय टीम नावडे। 5 चेंडू 2 रन, विनिंग फटका येणार की डॉट बॉल, चांगली मॅच। शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केलाय पॉइंटच्या वरून कव्हर कडे, मॅच फिनिश, टीम नावडे ही मॅच फिनिश करते आणि सुपर 6 मध्ये क्वालिफायर टीम नावडे। शुभेच्छा।